अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त जामनेर शहरातील नगरपालिका चौक या ठिकाणी प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेमार्फत मास्क, सॅनिटायझर तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या आर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले। नमस्कार, आत्ता आपण नगरपालिका चौक या ठिकाणी उपस्थित आहोत। प्रकाशचंद जैन बहुउद्देशीय संस्थेमार्फत फार्मसिस्ट दिनानिमित्त सध्या इथे सध्याच्या कोरोना सदृश्य परिस्थितीनिमित्त सध्या इथे मोफत सॅनिटायझर व मास्क वाटण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढावी या निमित्तच्या ज्या गोळ्या आहेत त्या देखील वाटप होत आहेत। याबद्दलची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आज 25 सप्टेंबर जागतिक फार्मसिस्ट दिन, त्यानिमित्ताने आमच्या प्रकाशचंद जैन बौद्धिक संस्थेतर्फे तसेच श्री प्रकाशचंद जैन कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च परासखेडा यांच्यामार्फत आणि आमच्या संस्थेचे चेअरमन श्री राजकुमारजी कावडिया तसेच सचिव मनोजकुमारजी कावडिया आणि आमच्या कॉलेजचे प्राचार्य सर श्री मयूर बुरट सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त मोफत मास्कचे वाटप आणि आर्सेनिक 30 अल्बम जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आजच्या काळामध्ये आजच्या या कोरोनाच्या महामारीमध्ये जे सर्वात उपयुक्त असे आयुष मंत्रालयाने ठरवलेले जे औषध आहे त्याचे आज आम्ही वितरण करत आहोत। तसेच आज आमच्या संस्थेतर्फे जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आज आम्ही राबवण्यात येणार आहे। त्यानिमित्ताने आज आम्ही भरपूर प्रकारचे मास्क, त्याच्यानंतर भरपूर प्रकारचे आर्सेनिक 30 अल्बम याचे वितरण करत आहोत। धन्यवाद। आत्ताच आपण जाणून घेतलं की जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त त्यांनी सध्याच्या कोरोना सदृश्य परिस्थितीमध्ये येथे मोफतमध्ये मास्क व सॅनिटायझरचे वाटप केलेले आहे। कॅमेरामॅन शेख सुफ्यांसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।